महाराष्ट्रभर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सुशील गुरुजारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक टप्पा म्हणून आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी आंदोलनाचा हा भाग पूर्ण केला. या अगोदर आम्ही यांना पत्रव्यवहार निवेदनामार्फत केले होते. त्यानंतर आम्ही एक धरणे आंदोलन सुद्धा दीर्घंगी खिचडी या नावाने केलं होतं. परंतु दोन्ही आंदोलनाची यांनी दखल घेतली नाही. यांचे तुघलकी निर्णय तर यानंतरही असेच कायम राहिले. आणि ह्या ज्या खाजगी कंपन्या आहेत, एक TCS आणि एक IBPS, त्यांच्या हातून नोकर भरतीचे जर कॉन्ट्रॅक्ट जर काढून घेतले नाही किंवा रद्द केले नाही तर आम्ही यानंतर मंत्रालयाच्या समोर नग्न मोर्चा या तरुणांचा घेऊन काढणार आहोत. कारण बेरोजगाराचा भस्मासूर या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे, आपण सगळे पाहत आहात. आणि जर यांना रोजगार नाही, त्यांच्या पोटाला सुद्धा अन्न नसेल, यांच्या अंगावर सुद्धा कपडा नसेल, याची तीव्रता आणि ती दाहकता आम्ही येत्या 30 दिवसात जर यांनी दखल नाही घेतली तर विधानभवनासमोर नग्न मोर्चा काढून दाखवणार आहोत.